Hello students, we have learned immunity or immune system. In that we have in our body two types of immune system, that are innate immunity and acquired immunity. So innate immunity is inborn immunity and acquired immunity is adaptive immunity. So for that immune system, various types of specific cells are depend for the immune system, that are lymphocytes and antigen presenting cells. So lymphocytes are the cells which are produce plasma cells, and that plasma cells produce some specific protein, that is glycoprotein, and it is nothing but the antibody. Antibody is attack on antigen, that is the foreign material or pathogen, harmful bacteria, virus. So antibody are attack on antigen. So today we have to learn structure of antibody. Antibodies are glycoproteins which are highly specific to specific antigen. They are also known as immunoglobulins, IgS, produced in response to antigenic stimulation. तर हे जे अँटीबॉडीज असतात ते काय असतात, तर ग्लायकोप्रोटीन असतं, स्पेसिफिक प्रोटीन आहे काय, तर ग्लायकोप्रोटीन्स असतात. आणि कसे असतात ते, तर हायली स्पेसिफिक टू स्पेसिफिक अँटीजन, म्हणजे प्रत्येक स्पेसिफिक अँटीजनसाठी स्पेसिफिक अँटीबॉडी तयार असते. म्हणजे जसं अँटीजनचं स्ट्रक्चर असणार आहे त्याच्यानुसार अँटीबॉडीचं स्ट्रक्चर डिपेंड असतं. अँटीजेनिक स्टिम्युलेशन रिस्पॉन्स करतं काय, तर अँटीजेनिक स्टिम्युलेशनला ते प्रोड्यूस व्हायला सुरुवात करतं. म्हणजे जसं अँटीजेनिक स्टिम्युलेशन होणार आहे, म्हणजे अँटीजेन आपल्या बॉडीमध्ये आले ते जसं समजणार तसं अँटीबॉडीज तयार व्हायला सुरुवात होते. अँटीबॉडीज आर प्रोड्यूस बाय प्लाझ्मा सेल्स विच इन टर्न आर फॉर्म बाय बी लिम्फोसाइट्स. तर हे जे प्लाझ्मा सेल्स असतात, अँटीबॉडीज जे आहेत ते प्लाझ्मा सेल्स असतात, आणि त्या कशापासून तयार झालेले असतात, तर बी लिम्फोसाइट सेल्स असतात त्यांच्यापासून तयार झालेले असतात. द मॅच्युअर प्लाझ्मा सेल्स प्रोड्यूस अँटीबॉडीज ॲट अन एक्स्ट्रीमली रॅपिड रेट, दॅट इज अबाउट 2000 मोलेक्युल पर सेकंड. ओके, तर जी मॅच्युअर प्लाझ्मा सेल असते ती एका सेकंदला 2000 मोलेक्युल्स तयार करते, अँटीबॉडीज तयार करते. ओके, म्हणजे एवढ्या फास्ट रॅपिडली त्यांचा रेट असतो ग्रोथ होण्याचा. तर इथे आपल्याला दिसतं स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडी. अँटीबॉडी इज वाय शेप मोलेक्युल, आपण इथे बघतोय कसा शेप आहे, वाय शेप आहे. ओके, ईच इम्युनोग्लोबुलिन मोलेक्युल इज मेड अप ऑफ फोर पॉलीपेप्टाइड चेन्स. तर हे जे मोलेक्युल्स आहेत ते फोर पॉलीपेप्टाइड चेन्सपासून तयार झालेत. तर कुठल्या कुठल्या चेन्स आहेत, देर आर टू हेवी चेन्स अँड टू लाईट चेन्स. हेवी चेन्सना एच चेन्स असं पण म्हणतात, सिम्पल एच चेन, आणि लाईट चेन्सना एल चेन असं म्हणतात. तर काय सांगितलं आहे, टू हेवी चेन्स, दॅट इज हिअर टू हेवी चेन्स अँड टू लाईट चेन्स, हिअर वन अँड हिअर वन. ओके, टू हेवी चेन्स अँड टू लाईट चेन्स. द पॉलीपेप्टाइड चेन्स आर हेल्ड टुगेदर बाय डायसल्फाइड बॉन्ड. कोणत्या बॉन्डने हेल्ड होतात, एकत्र जोडले जातात, तर ही एक चेन आहे, ही एक चेन आहे, ही एक चेन आहे आणि ही एक चेन आहे. तर ते कसे आहेत, एकमेकांना जॉईंट झालेत. तर कशामुळे एकमेकांना ते स्टिक झालेत, तर डायसल्फाइड बॉन्ड इथे आपल्याला दिसतो आहे की काय आहे, डायसल्फाइड बॉन्ड आहे. कसा बॉन्ड आहे, एस एस, दोन एस आहेत म्हणून काय, डायसल्फाइड बॉन्ड. आणि त्याच्यामुळे काय झालं आहे,
तर हा जो वाय शेप आहे तो आपल्याला अँटीबॉडीचा मिळाला. ओके, द रीजन होल्डिंग टुगेदर आर्म अँड स्टेम ऑफ द बॉडी इज टर्म ॲज हिंज. तर जिथे आर्म्स आणि स्टेम हे दोन काय आहेत, आर्म्स आहेत आणि हे काय आहे, स्टेम आहे. तर हे जिथे एकत्र अटॅच होतात किंवा एकत्र जॉईंट होतात त्या एरियाला काय म्हटलं जातं, त्या एरियाला काय म्हटलं, हिंज म्हटलं. ओके, हा एरिया काय आहे, हिंज. ईच चेन ऑफ अँटीबॉडी इन्क्लूड टू डिस्टिंक्ट रिजन, द व्हेरिएबल रिजन अँड कॉन्स्टंट रिजन. तर प्रत्येक चेनला काय आहेत, दोन रिजन्स आहेत. ओके, फर्स्ट वन काय आहे, व्हेरिएबल रिजन आणि दुसरं काय आहे, कॉन्स्टंट रिजन. ओके, तर हे जे व्हेरिएबल रिजन आहे ते कसं असतात, तर चेंज होतात. व्हेरिएबल रिजन कॉन्स्टिट्यूट द अँटीजन बाइंडिंग साईट. इथे अँटीजन बाइंडिंग साईट आहे, इथे आपण बघतो आहे की स्ट्रक्चर वेगळ्या प्रकारचं आहे, दिसतं ना. तर ते जे स्ट्रक्चर आहे ते कसं आहे, स्पेसिफिक स्ट्रक्चर असतं, अँटीजेन बाइंडिंग. मग तिथे काय होतं, तर एखादा जो अँटीजेन असणार आहे तो जातो आणि अटॅच होऊन तिथे अडकल्यामुळे काय होणार आहे, तर तो किल होऊन जातो. ओके, तर ते जे अँटीजेन बाइंडिंग साईट असते किंवा जे व्हेरिएबल रिजन आहे तो कसा असतो, तर चेंज होतो. आणि कॉन्स्टंट रिजन आहे, तर कॉन्स्टंट का म्हटलं आहे, तर तो जसाच्या तसा कायम राहतो म्हणून त्याला कॉन्स्टंट रिजन म्हणतात. आणि जो व्हेरिएबल रिजन आहे तिथे काय होतं आहे, तर जसं अँटीजेनचं स्ट्रक्चर असणार आहे त्यानुसार इथला जो स्ट्रक्चर आहे तो चेंज होत जाणार आहे. ओके, त्याच्यामुळे काय आहे, त्याला व्हेरिएबल रिजन असं म्हटलं आहे. ओके, सो हे आहे स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडी. काय आहेत, दोन हेवी चेन्स असतात, दोन लाईट चेन्स असतात. त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये जे बॉन्डिंग आहे ते कसलं आहे, डायसल्फाइड बॉन्ड आहे. ओके, त्याच्यानंतर दोन रिजन्स आहेत, कुठले आहेत, व्हेरिएबल रिजन आणि कॉन्स्टंट रिजन. ओके, सो नेक्स्ट आहे फॉर्मेशन ऑफ अँटीजेन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स. तर जे अँटीजेन आणि अँटीबॉडीचं कॉम्प्लेक्स तयार होतं किंवा कशाप्रकारे अँटीबॉडी एखाद्या अँटीजेनवरती अटॅक करते ते आपल्याला बघायचं. स्टडी ऑफ अँटीजेन अँटीबॉडी इंटरॅक्शन इज कॉल्ड सेरोलॉजी. तर जे अँटीजेन अँटीबॉडी इंटरॅक्शन आहे त्याला काय म्हणतात, त्या स्टडीला काय म्हणतात, तर सेरोलॉजी. ओके, MCQ मध्ये हा क्वेश्चन येऊ शकतो की स्टडी ऑफ अँटीजेन अँटीबॉडी इंटरॅक्शन इज कॉल्ड डॅश डॅश और व्हॉट इज सेरोलॉजी, असे वेगवेगळे क्वेश्चन्स येऊ शकतात. तर सेरोलॉजी काय आहे, तर स्टडी ऑफ अँटीजेन अँटीबॉडी इंटरॅक्शन. ओके, ईच अँटीबॉडी इज स्पेसिफिक फॉर अ पर्टिक्युलर अँटीजेन. जसं की म्हटलं मी मगाशी की प्रत्येक स्पेसिफिक अँटीजेनसाठी स्पेसिफिक अँटीबॉडी तयार झालेली असते, म्हणजे प्रत्येक डिसीजसाठी वेगवेगळ्या अँटीबॉडीज तयार झालेल्या असतात. कंबायनिंग साईट ऑफ अँटीजेन कॉल्ड अँटीजेनिक डिटर्मिनंट्स दॅट इज इपिटोप्स रिॲक्ट विथ करस्पॉन्डिंग अँटीजेन बाइंडिंग साईट ऑफ अँटीबॉडीज कॉल्ड पॅराटोप. तर जे अँटीजेनिक डिटर्मिनंट असतात, म्हणजे अँटीजेनवरची जी साईट असते त्याला इपिटोप म्हणतात आणि अँटीबॉडीवरची जी साईट असते त्याला पॅराटोप म्हणतात. तर साईट म्हणजे कुठली साईट, तर जिथे काय होणार आहे, तर हे जे अटॅक होतो त्यांचा अँटीबॉडीचा अँटीजेनवरती अटॅक होतो ते आपण पुढे बघूया, डायग्राममध्ये समजेल. ओके, तर इथे आपले डायग्राम आहे. काय आहे, तर हा व्हायरसची एक इथे हे व्हायरसचे डायग्राम दाखवले इथे. ओके, तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं आहे, तर हे छोटे छोटे सर्कल्स दिसतात. इथे काय दिसतं आहे, ट्रँगल शेप दिसते, इथे सर्कल्स दिसतात, असे वेगवेगळे शेप्स दिसतात. हां, तर काय होतं इथे, तर हे जो हा जो अँटीजेन आहे पूर्ण, तर त्याच्यावरच्या ह्या काय आहे, छोट्या छोट्या बाइंडिंग साईट्स आहेत. तिथे काय होतं, तर जे अँटीबॉडीज आहेत
तर हे जे स्ट्रक्चर दिसतं आहे वाय शेपमध्ये, आपण म्हटलं की काय आहे अँटीबॉडीज कधी पण कसे असतात वाय शेपमध्ये असतात. ओके, तर काय होतं हे जे अँटीबॉडीज आहेत त्या प्रत्येक अँटीबॉडीवर प्रत्येक अँटीजेनवरच्या बाइंडिंग साईटला जाऊन अटॅच होतात. म्हणजे काय होतं आहे, तर आता समजा इथे आपला हे अँटीबॉडी अँटीजेन आहे त्याच्यावरती असं एक सर्कल आहे. ओके, तर अँटीबॉडी कशा पद्धतीने तयार होईल तर ह्या सर्कलला एनगल्प करून टाकेल आणि वाय शेप असणार आहे. ओके, तर इथे आपल्याला दिसतं आहे, इथे दिसतं आहे हा सर्कल आहे आणि सर्कलच्या वरती सेम तशाच पद्धतीने इथे स्ट्रक्चर अँटीबॉडीचं तयार झालं आहे. इथे स्क्वेअर आहे, स्क्वेअर आहे म्हणून काही आहे तर स्क्वेअरच्या बाजूने सेम स्क्वेअरला अटॅक करू शकेल अशा पद्धतीची अँटीबॉडी तयार झाली. त्याच्यानंतर इथे ट्रँगल आहे म्हणून ट्रँगल शेपमध्ये अँटीबॉडी तयार झाले. म्हणजे जशा पद्धतीने अँटीजेनचं स्ट्रक्चर असणार आहे त्या पद्धतीने अँटीबॉडीज तयार होतात. ओके, तर जे अँटीजेनवरचं जे स्ट्रक्चर असतं त्याला इपिटोप म्हणतात आणि अँटीबॉडीवरचं जे स्ट्रक्चर असतं म्हणजे इथे आपल्याला दिसते वाय शेपमध्ये, जसं की ते कधी स्क्वेअरमध्ये होतं आहे, ट्रँगलमध्ये होतं, सर्कलमध्ये होतं, जसं अँटीजेनचं स्ट्रक्चर असणार आहे त्या पद्धतीने चेंज होतं, तर त्याला काय म्हणतात पॅराटोप. ओके, इपिटोप म्हणजे काय आहेत अँटीजेनवरचे स्ट्रक्चर आणि पॅराटोप म्हणजे अँटीबॉडीवरचं स्ट्रक्चर. ओके, तर हे काय आहे फॉर्मेशन ऑफ अँटीजेन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स. म्हणजे जशा पद्धतीने अँटीजेनवरती बाइंडिंग साईट असणार आहेत त्याच्या पद्धतीने काय होईल अँटीजेनला अटॅक करण्यासाठी अँटीबॉडीज तयार होणार. म्हणजे जिथे सर्कल दिसतो आहे त्या सर्कलवरती अटॅक करण्यासाठी सेम तशा पद्धतीने अँटीबॉडीज तयार होतात. आता समजा इथे सर्कल आहे. ओके, हा जो सर्कल आपल्याला दिसतो आहे, तर ह्या सर्कलला अटॅक करण्यासाठी ही जी ट्रँगलवाली अँटीबॉडी आहे ती जर गेली तर काय होईल तिथे किल होणार नाही आहे. तो जो बॅक्टेरिया असेल किंवा त्याच्यावरचं जे अँटीजेनवरचं जे स्ट्रक्चर आहे ते जसंच्या तसं राहणार नाही, ते पुढे चालू शकेल आणि जेव्हा सेम तसंच वर्क होईल तसंच स्ट्रक्चर तयार होणार तेव्हा काय होईल त्याचं फंक्शन थांबणार. म्हणजे ते पुढे सरकू शकणार नाही. जसं की प्रत्येक ठिकाणी आता इथे आपल्याला दिसतं आहे ह्या डायग्राममध्ये की इथे काय केलं आहे, ह्या ट्रँगलला अटॅक केलं आहे, ह्या सर्कलला केलं आहे. तसं सगळ्या सर्कलना जेव्हा अटॅक होणार, सगळ्या ट्रँगल सगळे स्क्वेअर्स जे काही असणार त्यांना अटॅक केल्यानंतर काय होईल तो जो व्हायरस आहे तो पूर्णपणे तिथल्या तिथे थांबून राहणार, त्याचं पुढे वर्क होणार नाही आहे किंवा तो पुढे त्याची वाढ होणार नाही. त्याच्यामुळे काय होईल तो व्हायरस तिथेच किल होऊन जाणार. ओके, तर हे काय आहे फॉर्मेशन ऑफ अँटीजेन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स. ओके, तर नेक्स्ट आहे अँटीजेन ऑन ब्लड सेल्स. तर ब्लड सेल्समध्ये कुठल्या कुठल्या अँटीजेन्स असतात किंवा काय पद्धत आहे. देअर आर सेव्हरल नोन अँटीजेन ऑन सरफेस ऑफ ह्युमन रेड ब्लड सेल्स. दीज अँटीजेन गिव राईट्स टू डिफरंट ब्लड ग्रुप्स. तर हे जे रेड ब्लड सेल्सवरती वेगवेगळे अँटीजेन्स प्रेझेंट असतात त्या आणि त्या अँटीजेन्सवरून वेगवेगळे ब्लड ग्रुपचे सिस्टीम आहेत त्या तयार झाल्यात. तर आपली ब्लड ग्रुप सिस्टीम कुठली आहे, ए बी ओ ब्लड ग्रुप्स. ए असतं, बी असतं, ए बी ओ. इन ए बी ओ सिस्टीम ब्लड ग्रुप्स आर डिटरमाइंड बाय प्रेझेन्स ऑर ॲबसेन्स ऑफ अँटीजेन ए अँड अँटीजेन बी. ब्लड ग्रुप ऑफ पर्सन इज क्लासिफाइड इन टू फोर ग्रुप्स अँड दॅट आर ए ए बी सॉरी ए बी ए बी अँड ओ. असे चार पद्धतीचे काही आहेत ब्लड ग्रुप्स असतात. ओके, तर फर्स्ट आहे ब्लड ग्रुप ए. ओके, इंडिव्हिज्युअल्स विथ ब्लड ग्रुप ए हॅव अँटीजेन ऑन द सर्फेस ऑफ देअर आर बी सी अँड अँटीबॉडी बी. तर काय आहे, जेव्हा ब्लड ग्रुप ए असतो तो कसा समजतो, तर त्याच्या आर बी सीवरती काय असतात, तर ए अँटीजेन असतात आणि बी अँटीबॉडीज असतात. ओके, त्याच्यानंतर ब्लड ग्रुप बीमध्ये काय असतं,
तर बी अँटीजेन असतात आणि ए अँटीबॉडीज असतात. ओके, तर ए अँटीजेन आणि अँटीबॉडी बी, ते काय असणार आहे? ब्लड ग्रुप ए. त्याच्यानंतर ब्लड ग्रुप बीसाठी काही आहे? अँटीजेन बी आणि अँटीबॉडी ए. म्हणजे जो ब्लड ग्रुप असणार आहे सेम त्या पद्धतीचे अँटीजेन प्रेझेंट असणार आहेत. ओके, त्याच्यानंतर ब्लड ग्रुप ए बी, तर ए बीमध्ये काय असणार आहे? इंडिव्हिज्युअल विथ ब्लड ग्रुप ए बी हॅव बोथ अँटीजेन्स ए अँड बी ऑन द सर्फेस ऑफ देअर आर बी सी. तर त्याच्यावरती दोन्हीही प्रकारच्या अँटीजेन्स प्रेझेंट असणार आहेत, अँटीजेन ए अँड अँटीजेन बी. त्याच्यामुळे काय आहे? तर त्याला ब्लड ग्रुप ए बी म्हणतात. आणि अँटीबॉडीज कुठल्याही नसतात, नो अँटीबॉडी इन देअर प्लाझ्मा. अँटीबॉडी कोणत्याही प्रेझेंट नसतात, ए आणि बी अँटीजेनच प्रेझेंट असतात. म्हणून त्याचं ब्लड ग्रुप कुठचं आहे? तर ए बी. त्याच्यानंतर ब्लड ग्रुप ओ, तर ओमध्ये काय असणार आहे? तर ए बीच्या एक्झॅक्ट अपोजिट असणार आहे. इंडिव्हिज्युअल विथ ब्लड ग्रुप ओ लॅक बोथ अँटीजेन ए अँड बी. तर त्याच्यावरती अँटीजेन कोणतेच प्रेझेंट नसणार आहेत, ए पण अँटीजेन प्रेझेंट नसणार आहे आणि बी अँटीजेन पण प्रेझेंट नसणार आहे. आणि त्याच्या उलट काय आहे? तर अँटीबॉडीज दोन्हीही प्रेझेंट असणार आहेत, ए अँटीबॉडी आणि बी अँटीबॉडी ह्या दोन्ही प्रेझेंट असणार. म्हणजे आता आपण काय बघितलं, तर जेव्हा ब्लड ग्रुप ए आहे तेव्हा काय असतं? अँटीजेन ए अँटीबॉडी बी प्रेझेंट असतं. ओके, त्याच्यानंतर ब्लड ग्रुप बीला काय आहे? अँटीजेन बी अँटीबॉडी ए. त्याच्यानंतर ब्लड ग्रुप ए बीला काय आहे? अँटीजेन ए अँड बी अँड नो एनी अँटीबॉडी. ओके, अँड ब्लड ग्रुप ओला काय आहे? नो एनी अँटीजेन अँड अँटीबॉडी ए अँड बी. ओके, समजलं? तर हे काय झालं? फक्त ए बी ओ ब्लड ग्रुप. आता आपल्याला पुढे काय बघायचं? तर आर एच फॅक्टर. आर एच फॅक्टर म्हणजे काय? तर आपण जे ब्लड ग्रुप आपला कसा असतो, ए पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह, ए बी पॉझिटिव्ह, ए निगेटिव्ह, अशा पद्धतीचे. तर हे काय झालं? आधी आपण बघितलं ते फक्त ब्लड ग्रुप ए बी ओ सिस्टीम होती त्याच्याबद्दल बघितलं. त्याच्यानंतर पॉझिटिव्ह निगेटिव्हसाठी हे जे आर एच फॅक्टर सिस्टीम आहे ती आपल्याला बघावी लागते. तर त्याच्यामध्ये कुठले अँटीजेनस असतात तर ते बघूया आपण. आर एच फॅक्टर इट इज अन अँटीजेनिक प्रोटीन प्रेझेंट ऑन द सर्फेस ऑफ रेड ब्लड सेल इन द ह्युमन बीइंग्स. तर एक अँटीजेनिक प्रोटीन आहे जे प्रेझेंट असतं आर बी सीवरती. त्याच्यामुळे आपल्याला समजतं की आर एच फॅक्टर पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे ते. इट वॉज फर्स्ट डिस्कवर्ड बाय लँडस्टेनर अँड विनर इन 1940 ऑन द सर्फेस ऑफ आर बी सी ऑफ रेसस मंकी, सो इट इज कॉल्ड ॲज आर एच फॅक्टर. तर आर एच फॅक्टर का म्हणतात? तर हे जे दोन सायंटिस्ट आहेत लँडस्टेनर अँड विनर, तर त्यांनी काय केलं, तर जो रेसस मंकी एक मंकीचं टाईप आहे, स्पेसीज आहेत, त्याच्यामध्ये फर्स्ट टाईम स्टडी केला होता. म्हणून त्याचं नाव काय ठेवलं आहे? तर आर एच फॅक्टर. ओके, तर आर एच फॅक्टर वरती कुठले अँटीजेन असतात? तर डी टाईपचं अँटीजेन प्रेझेंट असतं. ओके, तर आधी आपण काय बघितलेलं? फक्त ए अँड बी. तर इथे काय आहे? डी टाईपचं अँटीजेन प्रेझेंट असतं. मग काय आहे? पर्सन हॅविंग आर एच फॅक्टर डी अँटीजेन आर कॉल्ड आर एच पॉझिटिव्ह. तर ज्यांच्यामध्ये डी अँटीजेन प्रेझेंट असणार आहेत ते काय असणार आहेत? पॉझिटिव्ह असणार आहेत. आणि दोज लॅकिंग डी अँटीजेन आर कॉल्ड आर एच निगेटिव्ह. म्हणजे ज्यांच्यामध्ये अँटीजेन डी प्रेझेंट असेल ते काय असणार आहेत? पॉझिटिव्ह असणार आहेत. आणि अँटीजेन डी ॲबसेंट असणार आहेत ते काय असणार आहेत? आर एच निगेटिव्ह. म्हणजे आपलं जे ब्लड ग्रुप्स असतात काय? ए पॉझिटिव्ह. मग काय असणार आहे? त्यांच्यामध्ये अँटीजेन ए प्रेझेंट असणार आहे, सोबत अँटीजेन डीसुद्धा प्रेझेंट असणार आहे. काय? तर ते पॉझिटिव्ह आहेत. जर निगेटिव्ह असतं तर काय झालं असतं? निगेटिव्ह असते तर अँटीबॉडी डी ॲबसेंट असती त्यांच्यामध्ये. ओके, समजला? तर हे काय झालं? ए बी ओ ब्लड ग्रुप आणि आर एच फॅक्टर. ओके, थँक्यू.